आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. लावणीची छटा असणारा तू का पाटील चित्रपट प्रदर्शित. निर्माता मच्छिंद्र चाठे प्रथमच दिग्दर्शन क्षेत्रात. तू का पाटील हा गावची गोष्ट सांगणारा चित्रपट आज शुक्रवारी 22 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. महाराष्ट्राला लावणीची मोठी परंपरा आहे. आतापर्यंत मराठी चित्रपट सृष्टीत अनेक लावणी प्रधान चित्रपट होऊन गेले, पण संपूर्ण महाराष्ट्रातील विविध लोकनृत्य आणि लावणीच्या छटा असणारा आणि महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडणारे कथानक असलेला हा पहिला चित्रपट आहे. बिंधास्त चिमणीपाखर सारख्या दर्जेदार चित्रपटांच्या निर्मितीनंतर तू का पाटीलच्या निमित्ताने प्रथमच दिग्दर्शनात पहिले पाऊल मच्छिंद्र चाटे यांनी टाकलं आहे. मराठी माणसाला आपला वाटावा आणि संपूर्ण कुटुंबासह बघता येईल अशा दर्जेदार चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन मच्छिंद्र चाटे यांनी केलं आहे. मच्छिंद्र चाटे यांनी तब्बल 9 वर्षानंतर चित्रपट क्षेत्रात पुन्हा पदार्पण केलं आहे. तुका पाटील रंगवताना ते कॅरेक्टर तुम्ही कशा पद्धतीनं दाखवलेलं आहे आणि आतापर्यंत ज्या पद्धतीनं दाखवलं गेलं आहे त्यापेक्षा ह्या पिक्चरमध्ये वेगळे पण काय आहे का? प्लस सेन्सॉर बोर्डने ह्याच्याबद्दल काही ॲक्शेप घेत आहेत का की डबल मिनिंग जसे दादा कोंडकेंचे होते तशा पद्धतीने ह्याच्यात काय आहे का की ह्याचं वेगळे पण काय असं असतं? तुका पाटील हा चित्रपट कोणत्याही प्रॉब्लेमशिवाय किंवा आपण म्हणूया अडथळ्यांशिवाय सेन्सॉरमध्ये पास झालेला आहे. म्हणजे त्यात सेन्सॉरनी काही प्रॉब्लेम करावा असं आक्षेप आलं काहीही नाही. आणि माझं जे त्यातलं कॅरेक्टर आहे, माझी भूमिका अंबिका देवी म्हणून आहे. अंबिका देवी अंबरवाडीकर ही एक लावणी डान्सर आहे आणि खूप सुंदर सुंदर गाणी माझ्या वाट्याला आलेली आहेत. खूप छान छान सीन्स लिहिलेले आहेत आणि ज्याला आपण म्हणतो ऑथर पॅक रोल, की लेखकाने लिखाणामध्ये तुमच्यासाठी असं काही लिहून ठेवलेलं असतं की परफॉर्म करताना ते तुमच्यासाठी पॉझिटिव्ह ठरतं. हा ऑथर पॅक रोल आहे. शेवटी मेसेज असं काय सोशल देण्यात आलेलं काय असं काय आहे? हां, तुम्ही जसं विचारत होतात की तुका पाटील पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, तर मी एवढंच सांगेन की तो सस्पेन्स आहे. लोकांनी थिएटरमध्ये येऊन बघायचं आहे की तुका पाटील हे कॅरेक्टर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, का त्यांना ग्रे शेड वाटते. आणि विशेष म्हणजे यावेळी देवयानी म्युझिक प्रस्तुत तू का पाटील या चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. चित्रपटात नागेश भोसले, मैथिली जावकर या प्रमुख कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. ओके, नमस्कार, मी सुकन्या काळ. जोक्स अपार्ट, पण तुका पाटील हा चित्रपट एक ग्रामीण विभागावर आधारित असणारा चित्रपट आहे. कथेबद्दल मी फार सांगणार नाही, कारण मग तुम्ही सिनेमागृहात जाऊन काय बघा. त्यामुळे एक खूप काळानंतर लावणी प्रधान किंवा एक म्युझिकल सिनेमा मराठीत येतो. छान गाणी आहेत, सिच्युएशनल आहेत, छान लावण्या आहेत, खूप उत्तम कलाकार आहेत. आणि त्यामुळे नुसतं म्हणजे आमचे प्रोड्युसर मच्छिंद्र चाटे आहेत, जे की खूप बारकाईने या प्रत्येक गोष्टीवरती काम केलं आहे. म्हणजे हा पोस्टर जरी आहे किंवा हे नाव किंवा ह्याचा लुक असा तसा, हे सगळं खूप बारकाईने या टीमने काम केलेलं आहे. त्यामुळे माझ्या सगळ्यांना एवढीच विनंती आहे की या प्रामाणिक प्रयत्नाला प्लीज यश द्या, सिनेमागृहात या आणि पिंजरा आणि नटरंगसारखे चित्रपट घेऊन गेले. त्यामध्ये स्पेशल त्यांनी लावणीसाठी जे महाराष्ट्राची लावणी म्हणून ओळखली जाते त्यासाठी वेगळे स्पेशल कष्ट घेतले होते त्या पद्धतीने त्यांनी. तसं त्या कॅरेक्टर करताना तुम्ही वेगळे करून काय केलं? मी फिल्ममध्ये मंजुळा नावाचं कॅरेक्टर प्ले केलं आणि खरं तर कष्ट त्या काळी जे पिंजरा संध्याज्योती जे घेतले होते पिंजरा हा सिनेमा करताना, त्या उत्तम डान्सर आहेत. तर इथे मी असे कष्ट घेतले होते की माझं जे कॅरेक्टर आहे इनसेंट आहे, नाजूक आहे, तिला ते आपण म्हणतो ना एक अनटच रियालिटी, शी इज अनटच फ्रॉम द रियालिटी. तिला म्हणतो की छक्के पंच काय असतील, तर ती जितकी स्वतंत्र होते आणि जितकं शुद्ध नाचते तसंच मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बघू आता काय होते, गाणी खूप उत्तम झालेली आहेत आणि मला माझी अशी खूप इच्छा आहे की ह्या फिल्ममधली जी काही गाणी आहेत, जी काही लावणी आहे, ज्या
मजा कुठले अगदी डोक्यावर घ्यावे आणि घराघरात नाही तर प्रत्येक लहान मुलाच्या तोंडात ते गाणं असावं. तर सुरुवातची गाणी आणि भव्य नेपथ्य हा या चित्रपटाचा गाभा आहे. यामध्ये एकूण 16 गाणी असून लावणीचे विविध प्रकार एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल असा विश्वास चाटे समूहाचे संचालक प्राध्यापक भरत खराटे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. मानकर न्यूजसाठी कोल्हापूरहून अक्षय थोरवत.